बारामतीत कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बारामतीत आजपासून म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बारामती तालुक्यात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. बारामतीमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी बारामती तालुका प्रशासनानं पुन्हा एकदा बारामती पॅटर्नचा अवलंब करावा असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. बारामतीत कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे आता 15 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून बारामतीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण 12 नगरपरिषदेचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानुसार शहरात आजपासून वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे. मी प्रांताधिकारी बारामती सगळ्या बारामती नगरपरिषदेमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक 15/7/2020 म्हणजे बुधवार रात्री 12 वाजल्यापासून बारामती नगरपरिषदेचे सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्या प्रतिबंधित क्षेत्र प्रतिबंधित म्हणून क्षेत्र घोषित केल्यानंतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रकारच्या सेवा सर्व आस्थापना त्यामध्ये बंद राहतील. यासाठी आपण 15 तारीख बुधवारी संध्याकाळीपासून आपण नगरपरिषदेत सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सूरज देवकते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.